पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुरचुंडी इथं रस्ता खचला आहे, त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. एसटी बसही अडकल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरी एक रस्ता खचण्याची ही एक बातमी पालघर जिल्ह्यातील मोखाड्यामध्ये मुरचुंडी इथं रस्ता खचलेला आहे, त्यामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. मुसळधार पावसामुळे हा रस्ता खचलेला आहे. दरम्यान नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आणि त्यात एक एसटी बसही आहे. एसटी बसमध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत. पालघर जिल्ह्यातल्या मुखाड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुरचुंडी इथं हा रस्ता खचलेला आहे, त्याचे हे आपण छायाचित्र आपण त्याची पाहतो आहोत. खूप मोठं भगदाडच या रस्त्याला पडलेलं आहे, त्यामुळे इथे नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होतोय. अनेक ठिकाणी रस्ता वाहून जाण्याचे, रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. याबाबत आपण अधिक माहिती घेऊया हर्षद पाटील यांच्याकडून. हर्षद, रस्ता खचलेला आहे, काय नेमकी परिस्थिती आहे आता आणि याच्या या ठिकाणी काही कामाला सुरुवात झालेली आहे का? मली हा जो रस्ता आहे जव्हार पालघर त्र्यंबकेश्वर नाशिक हा एकमेव रस्ता आहे जो पालघर कडून जव्हार कडून त्र्यंबकेश्वर नाशिक कडे जातो. ह्या रस्त्यात मधलं हे मुरचुंडी इथला हा रस्ता खचल्यामुळे वाहतूक ही दोन्ही साईडला दोन्ही बाजूने ठप्प झालेली आहे. प्रशासन तिथे पोहोचलेला आहे, मात्र रस्ता इतका खचलेला आहे, मोठा खड्डा झालाय, त्याच्यामुळे तो भराव करण्याचं जे काम आहे तेच किमान काही तास चालण्याची शक्यता आहे आणि ह्याच्यानंतर किमान 4 ते 5 तासानंतर वाहतूक सुरू होईल असं जरी सांगण्यात आलं तरी वाहतूक सुरू व्हायला खूप वेळ लागेल ह्यात कुठलीही शंका नाही. एकूणच या भागात पाऊस जोरदार होतोय. हर्षद, जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे? हे जे प्रवासी आहेत ते नाशिक त्र्यंबकेश्वर कडून मोखाड्याकडे येणारे प्रवासी, त्याचप्रमाणे काही प्रवासी आहेत ते त्यांनी चालत जाऊन आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग पत्करलेला आहे. बसमध्ये काही प्रवासी आहेत ते स्थानिक आहेत, ते सुद्धा घराकडे लोटण दिसत आहेत. मात्र एकूणच या दोन्ही रस्त्यावर सध्या तरी वाहतुकीचा मोठा ताण दिसून येतोय. धन्यवाद हर्षद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.